नमस्कार, मी दत्तात्रय साना बळीराजा प्रोडक्शनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रो, शेळीपालनात यशस्वी होण्यासाठी काही एक छोटेसे आपले शेळीपालन यश जास्तीत जास्त उत्पन्न त्याच्यातून मिळवण्यासाठी काही एक छोटे छोटे 25 मुद्दे आहे जे आम्ही शेळीपालकांच्या याच्यातून माध्यमातून आम्हाला मिळालेले आहे. तेच शेळीपाल मुद्दे आज मी तुमच्याजवळ एकदम शॉर्टली कमीत कमी वेळेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यातली काही महत्वाचे मुद्दे तर त्याच्यावर जेणेकरून तुम्ही त्याच्यावरती विचार करून तुम्ही तुमच्या शेळीपालनामध्ये ते बदल घडवून तुम्ही हे करू शकता. पहिला मुद्दा म्हणजे शेळीचं किंवा बोकडाचं आयुष्यमान सरासरी 15 वर्ष आहे, तर त्यानुसार तुम्ही शेळी किती दिवस आपल्या इथं ठेवायची त्याचा तुम्ही एक विचार घेऊ शकता. शेळीचं उत्पादक आयुष्य हे 7 वर्षाचं असतं, त्याच्यानंतर बोकडाचं उत्पादक आयुष्यमान हे 7 वर्षाचं आहे. पहिल्या गर्भधारणेच्या वेळ 12 ते 15 महिन्याच्या मध्ये आहे. बोकडांच्या वयात येण्याचं वय हे 12 ते 15 महिनेच आहे. ब्रीडचं किमान वजन, ब्रीडरचं किमान वजन हे 40 किलो असायला पाहिजे. तर आपल्या याचं 2 वेतातलं अंतर किमान 8 महिन्याच्या आसपास, 7 ते 8 महिने हे असतं. गर्भावस्था जी आहे 145 ते 155 दिवसाची राहते शेळी पालनाची, त्यावेळेस तुम्ही काळजी घेणं खूप गरजेची असते. दूध देण्याचा काळ हा 5 ते 6 महिन्याचा असतो, पण सरासरी करड्यांना आपण 3 महिन्यापर्यंतच हे पाजायला पाहिजे. त्याच्या समोर नाही पाजलं तर खूप चांगली गोष्ट आहे, जेणेकरून शेळीला पुढच्या वेतासाठी त्याचा फायदा होतो. जुळ्याचं प्रमाण हे 40 ते 45% असतं, पण काही ब्रिडिंगमध्ये हे जुळ्याचं प्रमाण हे अगदी 10 ते 15% पण आहे काही ब्रिडिंगमध्ये. काही ब्रिडिंगमध्ये जवळपास 80 ते 90% आहे. सरासरी हे 40 ते 45% एक जुळ्याचं प्रमाण निघतं. 2 वर्षात जवळपास 3 वेत निघतात. आपण जसं विचार केला 7 ते 21 महिने, पण सरासरी 24 महिन्यामध्येच आपल्याला 2 वर्षा म्हणून 3 वेत मिळतात. 2 महिने मागे पुढे होऊ शकतात. 2 माझामधील अंतर हे 21 दिवसाचं असतं, तर त्यानुसार आपण विचार करू शकतो. जर एक पहिल्या माझावरती जर शेळी जर नाही लागली तर आपल्याला 1 महिना आपला हा वेस्टेज होऊ शकतो, म्हणून आपण 2 वर्षामध्ये 3 वेत पकडू शकतो. प्रस्तुतीनंतर शेळ्या 42 दिवसांनी माझावर येतात, पण 42 दिवसांनी माझावर येतात, तर ती एक थोडं लक्ष ठेवण्याची खूप गरजेचं असतं. करड्यांचा मृत्यूदर हा 10 ते 15% आसपास असतो, पण हा जेवढा होईल तेवढा कमी करण्याचा प्रयत्न जर झाला तर खूप चांगली गोष्ट आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. मोठ्यांचा मृत्यूदर हा 5% जातो, पण हे सगळं लसीकरण वगैरे शेळ्या बिमार पडल्यावर जर आपलं दुर्लक्ष यामुळे हा मृत्यूदर वाढतो, पण सरासरी आपण या 5%लाही आपण कमी करू शकतो. त्याच्यानंतर आहे पाठ आणि बोकड देण्याचं प्रमाण हे 1:1 जवळपास, हे सरासरी 1:1 आसपासच असतं. त्याच्यावरती तुम्ही आपण हे करू शकतो की आपल्याला म्हणजे आपण शेळी पालनाची आपल्याला शेळ्या वाढवण्याचंही सुद्धा वाढू शकतं आणि तुम्हाला पैसा पण भेटण्याचं काम सुरू होऊन जातं. शेळीचा आहार वजनाच्या 4 ते 5% एवढा असतो, त्यानुसार तुम्ही आता एक अंदाज तुम्ही घेऊन शेळ्यांना हे देऊ शकता. ब्रीडर जो आपला ब्रीडिंगसाठी नर वापरतो 2 ते 3 वर्षांनी बदलायला पाहिजे, जेणेकरून एकच ठेवू नये, जेणेकरून अनुवांशिकता येण्याचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे 2 ते 3 वर्षांमध्ये नर हा बदलायलाच पाहिजेत. ब्रीडरला शेळ्यापासून दूर बांधणं गरजेचं असतं, कारण की जर तो तिथं असेल तर कंटिन्युअसली तो शेळ्यांना त्रास देतो, ज्याच्यामुळे शेळ्यांचं खाण्यावरचं दुर्लक्ष कमी होऊन जातं. त्याच्या त्रासामुळे ते वेळेवर प्रॉपर खात नाही, त्यामुळे ब्रीडर हा कधीही शेळ्यापासून दूर ठेवायला पाहिजे, जेणेकरून तो शेळ्यांना त्रास देणार नाही. शेळीच्या जीवनातले वेत हे 8 ते 10 वेत असतात, पण तुम्हाला चांगलं हे जर करायचं असेल तर तुम्ही जर जास्तीत जास्त शेळीचा जर जास्त पैसा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही एक 6-7 वेतानंतर जर शेळ्या विकल्या तर तुम्हाला त्या शेळीचाही पैसा चांगला भेटेल, आणि आपल्या याच्यातील जे मृत्यू दर प्रमाण आहे, जेणेकरून वय शेळीचं वय होऊन मृत्यू होणं, तर हे पण तुमचं कमी होऊन जाईल. 21वा मुद्दा आहे खाली शेळ्यांचा खुराक हा 200 ते 250 ग्राम पर्यंत देणं गरजेचं असतं, जेणेकरून ज्यांचं सुते सुदृढ राहायला पाहिजे. पण गाभण शेळी जे आहे त्यांचा खुराक हा 300 ते 400 ग्राम पर्यंत ठेवायला पाहिजे, कारण की जेवढा चांगला खुराक ठेवसाल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल. बोकड खच्ची करण्याचं वय हे 4 ते 6 महिन्याच्या वय आहे, त्यामध्ये तुम्ही जर खच्ची करायला हे करा, जर आपल्या इकडे जर ईद मार्केटमध्ये खच्ची बोकड जर हे होत असेल तर तुम्ही ते करू शकता, ते चांगला. ब्रीडरचा खुराक हा 500 ग्राम पर्यंत ठेवायला पाहिजे, आणि 500 ग्राम पर्यंत तुम्ही त्याला ठेवला तर खूप चांगला आहे, त्यामुळे तुमचा नर धष्टपुष्ट राहील. आणि शेवटचा मुद्दा 25वा मुद्दा जे सांगला, करडं आणि शेळीला 3 महिन्याने वेगळं करायला पाहिजे. जसं मी सांगितलं की दुधाचं प्रमाण हे 5 ते 6 महिने असतं, पण शेळीला आपण 90 दिवसांमध्येच हे करतो, तर करडांना आपण 3 महिन्यामध्ये वेगळं करायला पाहिजे, जेणेकरून शेळीचा पुढचा येणारा गाभण काळ आणि तिचं आतल्या गर्भातील पिलांच्या वाढीसाठी ते खूप गरजेचं आहे, त्यांना दूर करणं. आणि हे करडं सुद्धा चारा खाऊन चांगल्या प्रकारे सुदृढ होतात.
तर हे होते शेळीपालनातील 25 मुद्दे. कसे वाटले नक्की कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसे त्याच्या बाजूला येणाऱ्या घंट्याला ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून आमचे प्रत्येक चॅनलवरचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद. भेटूया अशात नवीन एखाद्या यशोगाथेसोबत किंवा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.